नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवते शंकरपाळी, आणि हे शंकरपाळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम छान होते आणि जिभेवर टाकताच विरघळते. चला तर मग याची कृती पाहूया. तर मी इथं 1 किलो मैदा घेतला आहे. मी हे 1 किलोचं प्रमाण दाखवत आहे. तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. तर या कपाने जर तुम्ही मैदा मोजला तर हा 6 कप मैदा आहे. तर 1 किलोसाठी आपण जे 250 ml कप असतो त्याचं 1 कप आपल्याला तूप घ्यायचे. आणि हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचे. गरम केलेलं तूप लगेच आपण गरम असतानाच या मैद्यावरती टाकून घ्यायचे. तर हे सर्व तूप आपण यामध्ये टाकून घेऊयात. आणि हे आपण गरम असल्यामुळे एका उलथणाच्या साह्याने मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर मी इथं थोडंसं थंड झाल्यानंतर याला हाताच्या साह्याने असं मिक्स करून घेते. हे सर्व तूप आपलं या मैद्याला एकदम छान असं लागलं पाहिजे. तर हे तूप तळून घेतल्यानंतर तुम्ही असा गोळा करून बघायचा आहे. तो जर असा झाला तर आपलं हे योग्य प्रमाण आहे. तर तुम्ही याच प्रमाणाने करून बघा, एकदम छान होतं. तर मी इथं 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर जे कपाने आपण तूप मोजून घेतलं त्याच कपाने आपण 1 कप पाणी घेतले. आणि 1 कप आपल्याला साखर घ्यायची. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर थोडी जास्त घेतली तर चालेल, पण हे एकदम योग्य प्रमाण आहे. तर हे पाणी आणि साखर आपण विरघळून घेतली गॅसवरती थोड्या वेळ ठेवून. तर हे गरम आहे. ते थंड झाल्यानंतर आपल्याला या मैद्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे. तर हे थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचे साखर आणि पाणी आणि मळून घ्यायचे. तर हे एकदम टाकायचं नाही, त्यामुळे आपलं पीठ व्यवस्थित मळता येत नाही. तर हे पाणी थोडं थोडं टाकून मी हे मळून घेते. तर आपलं पीठ आता असं झालेलं आहे. तर आपलं थोडं पाणी अजून शिल्लक आहे, तेही यामध्ये आपण हळूहळू टाकून घ्यायचे. तर हे पाणी टाकून आपण मळून घेतले. तर हे सर्व आता पाणी आपलं संपलेलं आहे आणि आपला गोळा हे एकदम असं तयार होत आला आहे. तर हे सर्व पाणी टाकून हे छान असं एकदम मळून घेऊयात. तर हे मळून झालेलं आहे, सर्व पाणी यासाठी लागलेलं आहे. तर हे आपल्याला आता 1 तास झाकून ठेवायचे. तुमच्याकडे जर 1 तास वेळ नसेल तर तुम्ही 1/2 तास ठेवलं तरी चालेल. तर 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ एकदम छान भिजलेलं आहे. तर यातील मी 1/2 पीठ काढून घेते. आणि हे पीठ तुम्हाला आत्ता जरी घट्ट वाटत असेल तर ज्यावेळेस आपण हे थोडंसं ठेसून घेतलं की ते एकदम मऊ होतं. तर मी याला थोडं थोडं करून आता मळून घेते आणि नंतर ठेसणार आहे. तर मी इथं एका दगडाच्या साह्याने हे ठेसून घेते. पीठ आपल्याला ठेसून घेतल्यामुळे ते एकदम मऊ होतं. तर जास्तही आपल्याला ठेसून घ्यायचं नाही, एकदम नॉर्मल असं ठेसून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी थोडंसं ठेसल्यानंतर हे थोडंसं मळून घेते. तर पीठ आपलं एकदम मऊ असं झालेलं आहे. तर यातील एक मी गोळा घेते.
आपल्याला मोठाच गोळा घ्यायचा आहे, कारण हे आपण जाडसर असं लाटणार आहोत। तर मी हे अजून थोडंसं एकदा ठेचून घेते, त्यामुळे गोळा आपला मऊ असा तयार होतो। तर हे ठेचून झाले तर याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर मी हा पोळीसारखा लाटून घेते, तुम्हाला जरी हे चिरल्यासारखं वाटत असेल तरी ते आपण साईडच्या कडा कट करून घेणार आहे। याला आपल्याला दाब देऊन लाटून घ्यायचे म्हणजे ते पटकन होतं। तर आपली पोळी आता लाटून झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता याची जाडी मी किती ठेवली आहे। तर आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचे आणि हे आता आपण कट करून घेणार आहे। तर इथं माझ्याकडं पिझ्झा कटर होतं, त्याने मी या साईडच्या कडा कट करून घेते ज्या चिरलेल्या होत्या त्या, आणि आपण याला आता शंकरपाळ्याचा आकार देणार आहोत। तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चाकूनही हे कट करू शकता। तर मी हे आता पिझ्झा कटरने कट करून दाखवले, नंतर मी चाकूच्या साह्याने तुम्हाला कट करून दाखवते। तर आपल्याला या साईडच्या ठेवायच्या शंकरपाळ्या, जास्त हे मोठ्या करायच्या नाहीत मग त्या छान दिसत नाहीत, त्यामुळे आपल्याला या साईडच्या करायच्या आहेत। तर ज्या साईडच्या छोट्या छोट्या होत्या तुकडे ते मी काढून घेते आणि हे आपले शंकरपाळ्या कट करून झालेले आहेत। तर मी एका प्लेटीमध्ये या काढून घेते, तर तुम्ही साईज बघू शकता याची अशी साईज झालेली आहे आणि जाडी अशी। जास्त हे पातळ केलं तर त्या कडक होतात, त्यामुळे आपल्याला जाडसरच ठेवायचे। तर मी या शंकरपाळ्या काढून घेते आणि तुम्हाला दुसरी एक पोळी दाखवते आणि ती चाकूच्या साह्याने कसं कट करायचं तेही दाखवते। तर या पण आपण कडा कट करून घेणार आहोत आणि याला आपण शंकरपाळ्याचा आकार देणार आहोत। तर चाकूच्या साह्यानेही एकदम पटकन अशा कट होतात। तर ह्या सर्व शंकरपाळ्या आता मी करून घेते। तर आपल्या या शंकरपाळ्या करून झाल्यात, तर आता आपण या तळून घेऊया। तर इथं तेल मी गरम करून घेतले, तर आपल्याला जास्त हे गरम करायचं नाही, कमी गॅसवरतीच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस अजिबातही फुल करायचा नाही, कमीच गॅसवरती आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। जर आपण कमी गॅसवर तळून घेतल्या तर शंकरपाळ्या एकदम लेयर्स असलेल्या तयार होतात आणि तुम्ही जर पटकन अशा फुल गॅसवरती तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतील आणि वरून फक्त लाल कलर येतो। तर आपण कमी गॅसवरती या तळून घेणार आहात। तर याला सारखं असं झाऱ्याच्या साह्याने हलवत राहायचे, हे ढवळत राहिल्यामुळे या खाली अजिबातही चिटकत नाहीत। तर मधून अधून आपण ह्या अशा थोडं मिक्स करत राहायचे आहेत। तर 5 ते 7 मिनिटं लागतात याला तळायला। तर आपले शंकरपाळे आता तळत आलेले आहेत, या जास्तही लाल कलरच्या करायच्या नाही आहेत, याचा कलर आपल्याला असाच ठेवायचा आहे, कारण तळून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याचा कलर थोडासा अजूनही डार्क होतो, त्यामुळे आपल्याला याचा कलर असाच ठेवायचा आहे।
तर आता आपल्या या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता तळल्यानंतर या अशा दिसतात. तर मी यातील सर्व तेल नितळून घेते. तर आपल्याकडे जर मोठा झारा असेल तर यामध्ये आपण अशा ह्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे सर्व तेल यातील नितळते. तर आपल्या शंकरपाळ्या एकदम रेडी आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपल्या शंकरपाळ्यांना खूप लेअर्स आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.